नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे बाजार आमटी ही आमटी स्वादिष्ट आहे चमचमीत आहे आणि मसालेदारसुद्धा आहे तर ही बाजार आमटी कशी करायची ते सुद्धा बघायचं आहे आणि या बाजार आमटीचा जो इतिहास आहे म्हणजे ही कशी करायला सुरुवात झाली तोसुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे चला सुरुवात करूया बाजार आमटी करण्यासाठी यासाठी मी डाळी घेतली आहे प्रत्येकी दोन चमचे घेतली आहे उडीद डाळ तूर डाळ मूग डाळ आणि मटकीची डाळ आणि एक चमचा घेतली आहे हरभऱ्याची डाळ तर उडदाची डाळ डाळ्याने आम्ही साल सालासकट घेतलेली आहे मूग डाळ व सालासकट घेतली तरीसुद्धा चालेल आणि ही मटकीची डाळ ही मात्र नक्की घाला हां इनी मात्र खूप छान चव येते याला मटकीची व मठाची डाळ म्हणतात आणि इली इनी बाजार आमठीला चव खूप छान येते तर मटकीची डाळ आणि मूग डाळ ह्या अगदी हव्याच आणि बाकी डाळी तुम्ही थोड्याफार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतात या छान छान धुवून घ्यायच्या आहे कुकरला तीन शिट्ट्या काढल्या डाळी अगदी मस्त मऊ शिजलेल्या आहेत आपल्या आता मसाल्याकडे वळूया मसाल्यासाठी चार पाच मी घेतलं आहे हिरवा लसूण होता म्हणून हिरवा लसून घेतला आहे मी आलं घेतलं आहे अर्धा इंच त्यानंतर थोडीशी कोथिंबीर एक टोमॅटो एक कांदा आणि अगदी थोडंसं खोबरं म्हणजे पाववाटी खोबरं घेतलं आहे हे छान मिक्सरमधून वाटून काढायचं आहे आता कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले आहे तेलामध्ये आपण मोहरी टाकायची मोहरी तडतडली की दोन टाकूया आपण तेजपत्त्याची पानं त्यानंतर त्यामध्ये वाटलेला मसाला घालायचा आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता बघूया बाजार आमटीची सुरुवात कशी झाली पूर्वी आपल्याकडे शेतकरी किंवा व्यापारी मंडळी जी होती ना ती आठवडी बाजाराला जात असेल एका गावावरून दुसऱ्या गावात जात असेल बहुतेक वेळा भाकरी घरून घेऊन जायचे परंतु रात्री मुक्काम करावा लागायचा आणि पूर्वी आत्ताच्यासारखी काही हॉटेल्स नव्हती त्यामुळे ते तिथेच आमटी करत असत त्यासाठी बाजारात ज्या असतील त्या उपलब्ध असतील त्या सगळ्या डाळी दगडाच्या चुलीवर मस्त शिजवल्या जायच्या तिथेच तो मसाला वाटला जायचा आणि खमंग रुचकर अशी आमटी ते करत असत तिचा स्वाद एवढा छान होता की ते घरी गेल्यावर सुद्धा ती आमटी घरीसुद्धा करू लागली परंतु तिला नाव मात्र तेच राहिलं बाजार आमटी तर अशी ही चमचमी आमटी आहे आता आपल्या बघा ते मसाल्याने छान बाजूने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे मसाल्याने तेल सोडलं की त्यानंतर आपण त्यामध्ये घालायचे कोरडे मसाले एक चमचा घेतला आहे मी धनाजिरा पावडर एक चमचा घेतला आहे मी काळा मसाला एक चमचा घेतला आहे लाल तिखट आणि पाव चमचा घेतली आहे मी हळद तिखटाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकतात छान मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मसाला छान भाजला गेला की तवंग पण छान येतो त्यानंतर आपली घुटलेली डाळ घालायची मी फार घोटली नाही आहे तुम्ही अगदी वरणासाठी घुटली ना तरी सुद्धा चालेल तर ही घोटून घेतली त्यानंतर तिला छान एकत्र करून घ्यायचंय खूप घट्ट झाली आहे आणि त्यातही सगळ्या डाळी आहे तर शिजल्यावर आणि थंड झाल्यावर अजून घट्ट होते म्हणून आपण पाणी घालून घेऊया आणि ही आमटी थोडीशी पातळसरच करायची कारण भा, भाकरी कुसकरून खाताना आमटी थोडी पातळ हवी त्यानंतर मीठ घालून घ्यायचं चवीनुसार अजून पाणी घातलं आहे मी आणि मस्त आमटी उकळू देऊया अशी नुसती एक उकळी फुटली तरी भा आमटीचा रंग बघा केवढा मस्त आलेला आहे ही भा भाकरीबरोबर तर छानच लागते पोळीबरोबरही छान लागते भाताबरोबरही छान लागते अगदी मस्त ही आमटी केली का अगदी पोटभरीचं मस्त जेवण होतं आपलं आणि उन्हाळ्यात भाज्या कमी असतात तेव्हा तर ही आमटी अजूनच छान लागते आणि मंडळी माझा चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा लाईकचं बटनसुद्धा दाबत जा आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअरसुद्धा करत जा तर बघा आपली आमटी मस्त उकळली गेलेली आहे मीठ टाकले वरतून कोथिंबीर घाला आणि आमटी बघा कशी मस्त दिसते आपली तशी ही आमटी तुम्हीसुद्धा नक्की घरी करून बघा आणि पौष्टिक अशी आमटी नक्की खाऊन बघा थँक्यू